ओम नमो ओमकारेश्वर देवताय नमः, ओम नमः शिवाय। मंडळी ओम नमः शिवाय। मंडळी काल एक मी व्हिडिओ टाकला होता, त्याबद्दल मी बोलतोय थोडंसं। त्यात मी सांगितलं होतं की मंत्राचा प्रभाव, मंत्राच्या प्रभावाने आपल्याला हवं ते मिळतं, हवं ते मिळतं असं टायटल होतं त्याचं। तर बऱ्याच मंडळीनं मला मेसेज केले, फोन केलेत। आता फोन घ्यायची परिस्थिती नाही माझी, कारण मला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। अजून परत एकदा दाखवतो की अजून काही मी माझं हे राहिलं नाही हो काही, हां हो काही असं बसावं लागतं मला ही जखम आहे मोठी अजून। पण मी आता केवळ मलाही थोडक्यात राहत नाही म्हणा मी म्हणून तुमच्याशी संपर्क करतो, बोलतो। पण फोनवर खूप त्रास होतो बोलायला, बऱ्याच वेळेस नको वाटतं बोलायला, पण मंडळी ऐकत नाहीत। तर काल बऱ्याच मंडळींनी फोन केले होते, काही जणांचे घेतले, काही जणांचे घेतले नाहीत। त्यात प्रश्न असा होता की बऱ्याचसा की म्हणले मंत्राचं म्हणतात, पण आम्ही सुद्धा मंत्र केले आणि ते मंत्र केल्यानंतर आम्हाला कसं काय अनुभव येत नाही। खूप मंत्र खूप दिवसापासून करतो आम्ही, तुम्ही सांगितलेले काही मंत्र करतो, मग एवढा कसा अनुभव नाही, काही जणांचं म्हणणं आहे तसं। तर मंत्र समजा सिद्ध होण्यासाठी बऱ्याच वेळ म्हणजे बराचसा वेळ लागतो, कालावधी जातो। आपल्याला वाटतं की झटपट व्हावं, पण झटपट होत नाही, वेळ लागतो। कधी कधी 10-10, 12-12 वर्ष पण लागतं। तसं तुम्ही म्हणता हे असं कसं काय, तसंच असतं ते। आता मला काही गोष्टी प्राप्त झाल्या म्हणजे काही लगेच 4 वर्ष 6 महिन्यात, 1 महिन्यात, 6 महिन्यात असं काही झालेलं नाही, ते खूप दिवस लागलं त्याला। मग काही जणाला समजा लवकर होतं, काही जणाला उशिरा होतं, आपल्या आपल्या ह्याच्यावर राहतं अवलंबून, आपल्या एकाग्रतेवर, आपल्या श्रद्धेवर अवलंबून राहतं ती वेळ। फक्त करत राहावं लागतं, करत राहावं लागतं। जो मंत्र निष्ठेने, जो मंत्र आपल्याला करायचा आहे कुठल्याही बाबतीत, समजा आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत असेल अथवा कुठल्याही बाबतीत, अगर बऱ्याच वेळेस कुटुंबातील कलह असतात, पत्नी अगर पतीच्या बाबतीत की समजा विभक्त असतात, त्यांना परत वाटतं की आपण एकत्र यावं, यावेळेसचे काही असतात, मग त्यावेळेस मंत्र मी देतो। समजा पती पत्नी दूर असतील एखाद्या वेळेस, त्यांना एकत्र परत यायचं असेल तर आपण मंत्र देतो तो। पण तो मंत्र त्यांना वाटतं झटपट व्हावं, ते झटपट होतं, पण तेवढ्याच निष्ठेने करावं लागतं ते। मनामध्ये कधी कधी वाटतं तुम्हाला की काय होतं का नाही, की काय खरं दिसत नाही, असा विचार आल्यानंतर होत नाही तेवढंच खरं। विचार येता कामा नाही। समजा आपण एखादा मंत्र करतोय, अमुक या गोष्टीसाठी करतोय, ते गोष्टी ही 100% होणार आहे आणि ते आपल्यात काही अडचण नाही, वेळ लागेल पण होणार आहे असं म्हणून करत राहावं लागतं ते, करावं लागतं। हां, एकदा तुम्हाला ते मंत्र सिद्ध झाला, प्रभाव झाला, चालू की मग तुम्हाला काही अडचण नाही, मग तुम्ही सहज बी करू शकतात। पुन्हा नाही, एकदा सिद्ध होऊपर्यंत सहन करावं लागतं, वेळ द्यावाच लागतो। बऱ्याच वेळेस सिद्ध मंत्र करण्यासाठी आपण काय करतो, तर ग्रहणात समजा पाण्यामध्ये थांबणं, उभं राहणं, ह्या गोष्टी पण आता माग पाठीमागं 2-4 महिन्या पाठीमागं महिन्या समजा ऑक्टोबरमध्ये वगैरे आपण पाहिलं तर ग्रहण होते, त्या ग्रहणाच्या काळामध्ये मी बऱ्याच जणांना सांगितलं होतं की तुम्ही तुम्हाला जे काही मंत्र दिलेले आहेत ते सिद्ध करा, म्हणजे पाण्यामध्ये थांबून मंत्राचा उच्चार करा। तर हे गोष्टी केल्यानंतर जरा प्रभाव वाढतो, आणि जरी एखाद्या वेळेस ग्रहणच नसेल आणि तरी तुम्ही आताही चालू केला तरी होतो। फक्त श्रद्धा पाहिजे तुमची। प्रत्येक गोष्टीसाठी मंत्र असतो, काही मंत्र आहेत, फक्त तुम्ही तेवढ्या प्रभावीपणे श्रद्धेनं, तुम्हाला म्हणजे असं वाटलं पाहिजे की
आपण जे करतो ते योग्य करतोय, बरोबर करतोय असं वाटलं पाहिजे. होतं ते. आता मी काल बऱ्याच जणांना फोनवर सांगितलं की तुम्ही व्यवस्थित विश्वासानं करा, उगो 4-8 दिवस करता पुन्हा सोडून देता असं नाही करायचं. तुम्ही करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. काय होतं माहिती आहे का, आपण विशिष्ट देवतेला आपण ज्यावेळेस मंत्र उच्चारानं बोलवतो तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. ती शक्ती जागृत झाल्यानंतर ती शक्ती आपल्या मेंदूमध्ये येते, आपल्या अंगामध्ये येते. त्यासाठी बोलत राहावं लागतं, मंत्र उच्चार करत राहावा लागतो. कधीतरी केव्हा तरी असं नाही चालत, ते ठराविक टाईम देऊन त्याला वेळेत वेळ काढून त्यासाठी वेगळा एकांतमध्ये शांत हे ना करत राहा. होतं ते. आता 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 काय झालेलं असतं, आम्हालाही काय प्रकार की आम्ही अगोदर केलेलं आहे खूप, आणि आता मी करत नाही तशातलं नाही, आता हे आम्ही करतोत. आणि त्याच्यामुळं ते पटकीने होतं, त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला मग त्यांचं तुमचं म्हणणं कसं असतं की तुम्ही कसं काय होतं, हे अगोदर घासलेलं आहे ना आम्ही, अगोदर खूप त्याच्यावर घासलेलं आहे. आता तुम्ही एखादी गाडी अगोदर तुम्हाला पूर्ण शिकल्यानंतर तुम्हाला सोपं वाटतं, गाडी सहज चालवू शकतात. आता आमच्यासारख्या नवीन माणसानं म्हणलं तर ते घाबरतं, पडतं काय की असं वाटतं, तसं असतं. तुम आता तसं आम्ही ह्या क्षेत्रामध्ये परिपक्व ह्या अशा गोष्टीमध्ये झालेलं असतं, त्याच्यामुळे आम्हाला सहजता वाटते, काही वाटत नाही त्याचं. पण नवीन माणूस ज्यावेळेस करतो त्यावेळेस कसं होतं का नाही की काय होतं असं तसं वाटतं, तसं काही नाही होत. घाबरायचं नसतं, करत राहायचं. आणि चांगले मंत्र केल्यानंतर काही अडचण येत नाही. समजा कुणासाठी काही करायला लागलं तर होऊ शकते, त्याच्याबद्दल मी सांगू शकतो. शोभा तुम्ही कुठलाही मंत्र करण्यापूर्वी विचारा, विचारलं तर ठीक आहे, नाहीतर नाही. हां असो करत राहा. मला कसं आहे, मला बसायला थोडा अडचण, तुम्हाला तर बोललो नाही, धक्कम आहे पायाला तर बळच बसतो, बोलतो तुम्हाला तरी सांगेल तुम्हाला. करत राहा, तुम्ही चालू करा, सुरुवात करा, करा. तुम्हाला जे हवं ते मिळणारच आहे मंत्राद्वारे, तुम्ही करत राहा फक्त. असो, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.